परवा संध्याकाळी शार्क टँक इंडिया बघता बघता आपल्या बिग वनचा शार्क म्हणजेच चिलपीची आठवण झाली. मग काय, आपली शौकीन गँग गोळा केली आणि पोहोचलो बिग वन रोडचा पालखी महामार्ग पार करून हॉटेल आर्यामध्ये. आग गेल्यावर यांच्या सुंदर अशा अँबियन्स मध्ये सेपरेट फॅमिली हॉल, भारतीय बैठक व्यवस्था पाहून गार्डन मध्ये स्थानापन्न झालो. प्रारंभ आपण मटन बोटी कबाबने केला. फ्राय मधल्या खेकड्याला उचलून भैयारावांनी त्याची सखोल तपासणी करेपर्यंत चांदीच्या डोंगरावरल्या चिकन पहाडी कबाबची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तिकडे शाकाहारी लोकांच्या पनीर मलई कबाबवर माळकरी बारके आणि शाकाहारी स्वामींनी मलाईत बुडवून आक्रमण केलं होतं. दिसता क्षणी तोंडाला पाणी आणणाऱ्या चिकन रानवर तुपाची धार देऊन त्याचा रितसर समाचार घेण्यात आला. यांच्या स्पेशल दम मच्छीचा आस्वाद भैयाराव घेत होते तोपर्यंत तंदूर मच्छी टेबलावर आली. पण एकदम खास विषय होता हा तंदूर मच्छी. बारामती मध्ये खूप कमी हॉटेल तंदूर मच्छी आणि दम मच्छी देतात. मटन प्रेमी भैयारावांची स्पेशल मटन थाळी आल्यावर त्यांनी भाकरी चोरून रश्यात कुस करून मटणावर ताव मारला. शाकाहारी स्वामी आणि माळकरी बारक्या एकदम सिन्सिअरली त्यांच्या आर्य स्पेशल वेजचा आस्वाद घेत होते. एवढी सगळी स्टार्टर खाल्ल्यावर मी आपला मोर्चा थेट साजूक तुपातील चिकन दम बिर्याणीकडे वळवला. पहिल्याच घासात मन जिंकलेल्या खमंग बिर्याणीचा आस्वाद घेऊन आजच्या जेवणाचा समारोप केला. फॅमिली किंवा मित्रांसोबत व्हेज नॉन व्हेजचा प्लॅन करायचा असेल तर बिगोन रोडच्या पालखी महामार्गाजवळ एकदम कडक स्पॉट आहे हॉटेल आर्या. आणि अशाच कडक स्पॉट साठी फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.